बहुतरई रत्न वैद्यराज, आत्माराम वामन दातार शास्त्री चौकाचे नामकरण अनावरण गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती आयुर्वेद व्यासपीठचे कार्यवाह डॉक्टर शिवकांत पाटील यांनी दिली आहे. सांगली शहरातील बहुतरई रत्न कैलासवासी वैद्यराज आत्माराम वामन तथा अप्पा दातार शास्त्री हे आयुर्वेदिक क्षेत्रात अत्यंत प्रसिद्ध आणि देशभरात आदरपूर्वक घेतले जाणारे वंदनीय नाव आहे. आयुर्वेद चिकित्सा पद्धतीमधील पांचभौतिक चिकित्सा प्रणालीचे ते आद्यप्रणेते म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी निर्देशित केलेल्या या चिकित्सा प्रणालीच्या माध्यमातून त्यांचे शिष्य असणारे अनेक आयुर्वेदिक डॉक्टर्स आजही संपूर्ण भारतभर लाखो रुग्णांना व्याधीमुक्त करत आहेत. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या स्मृतिगौरव प्रित्यर्थ तसेच सध्याच्या नव्या पिढीस त्यांच्या कार्याचा आवाका माहीत व्हावा या हेतूने केलेल्या आयुर्वेद व्यासपीठ सांगली जिल्हा शाखेच्या अथक प्रयत्नाने सांगली शहरातील कोटणीस महाराज मार्गावरील बापट बालबाल विद्यामंदिर येथील मुख्य चौकास बृहत त्रयीरत्न वैद्यराज आत्माराम वामन दातार शास्त्री चौक असे नामकरण झाले आहे. या नामकरणाचा दिमाखदार लोकार्पण सोहळा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या शुभ हस्ते तसेच पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत 30 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता होणार आहे. रुग्णांना याचा आजवर लाभ झालेला आहे. तर या व्यक्तिमत्वाची कर्मभूमी हे सांगली शहर होतं. आपल्या सांगली नगरीत वास्तव्याला असताना त्यांनी या चिकित्सा पद्धतीचं संशोधन केलं आणि या चिकित्सा पद्धतीच्या नुसार औषधीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांनी आपल्याला सर्वांना सांगितलेली आहे. या व्यक्तिमत्वाचा गौरव म्हणून या व्यक्तिमत्वाचं नाव सांगलीतल्या एखाद्या चौकाला किंवा मार्गाला द्यावं यासाठी आयुर्वेद व्यासपीठ सांगली जिल्हा शाखा 2019 पासून प्रयत्नशील होती आणि 2023 साली आपल्याला बापट बाल शाळेजवळच्या चौकाला हे नामकरण महानगरपालिकेकडून मंजूर झालेलं आहे. त्याची अंतिम मान्यता मिळालेली आहे. या व्यक्तिमत्वाचं महनीय कार्य एवढं मोठं आहे की या चौकाच्या नामकरणाच्या अनावरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत जे स्वतःही एक BMS पदवीधर आहेत यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. हा कार्यक्रम अन्य सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी दिनांक 30 तारखेला सायंकाळी 6 ते 9 या वेळेत अपेक्षित आहे. तर या कार्यक्रमाच्या औचित्यानं आपल्या वैद्यकीय नगरी म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीची आयुर्वेद क्षेत्रातली एक नवीन ओळख पूर्ण भारतभरासमोर येत आहे. या कार्यक्रमाला आपल्या सर्व दर्शकांनी उपस्थित राहावं ही या निमित्तानं आमची विनम्र विनंती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.